कारवार येथील बनावट नोटा प्रकरणी अजून चौघांना अटक करण्यात आली आहे. कारवार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पाहूया सविस्तर वृत्त. कारवार येथील बनावट नोटा प्रकरणातील मुख्य संशयित मुश्ताक हसन बेग याच्यासह अफजल हसन बेग यांना मडगावातून अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या पत्नी अस्मा अफजल बेग आणि सीमा मुश्ताक बेग या एकाच कुटुंबातील चौघांना कारवार पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून 500 रुपयांच्या बनावट नोटा, कलर प्रिंटर, लॅपटॉप आणि नोटा छापण्यासाठी वापरलं जाणारं इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. अंकोला आणि कारवार पोलिसांनी संयुक्तरित्या कारवार शहर महामार्गावरील भद्रा हॉटेल समोर 5 मे रोजी छापा टाकत आंतरराज्य बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या 4 संशयितांना अटक केली होती. या कारवाईत मडगाव येथील लॉयड लॉरेन्स डेव्हिस, प्रणॉय फर्नांडिस, फातोर्ड्यातील लार्सन लेविस सिल्वा या संशयितांसह कोडीबाग कारवार येथील प्रवीण नायर या संशयिताला कारवार शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित मुश्ताक हसन बेग हा पसार झाला होता. त्यावेळी पोलिसांना 500 रुपयांच्या 26 बनावट नोटा तर 500 रुपयांचे 40 खऱ्या नोटा आढळल्या होत्या. या संशयितांची एक स्कूटर आणि एक जीपही कारवार पोलिसांनी जप्त केली होती. कारवार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सुमना पेनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवार शहर पोलीस निरीक्षक श्रीधर एस आर होन्नावर, पोलीस उपनिरीक्षक प्रेमन गौडा पाटील, अंकोला पोलीस अधिकारी भगवान गावकर, मंजुनाथ एल संतोष कुमार यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. मुख्य संशयितासह त्याला मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी मडगावातून ताब्यात घेत रीतसर अटक केली आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.